नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत, त्या SSC मार्फत म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ग्रुप सी आणि ग्रुप डी स्टेनोग्राफर या पदाची भरती निघालेली आहे. तर याबाबतची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर SSC मार्फत स्टेनोग्राफरच्या ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदाची भरती निघालेली आहे. तर यामध्ये एकूण जागा किती आहे हे दिलेलं नाही आहे. SSC मार्फत जी भरती निघालेली आहे यामध्ये एकूण दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे. पहिली जी पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि दुसरी जी पोस्ट आहे स्टेनोग्राफर ग्रेड डी, या दोन पदां मिळून ही भरती निघालेली आहे. तर याची जी पात्रता मागितली आहे ते मागील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात. फक्त 12वी उत्तीर्ण जर असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर हा अर्ज भरण्यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ते 1 जानेवारी 2022 नुसार ठरवण्यात आलेली आहे. पद क्रमांक 1 म्हणजे ग्रेड सी, याची जी वयोमर्यादा ते 18 ते 30 वर्षापर्यंत आहे. आणि ग्रेड डी याची जी वयोमर्यादा ते 18 ते 27 वर्षापर्यंत आहे. तर यामध्ये SC ST जे उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक राहणार आहे आणि जे OBC उमेदवार त्यांना 3 वर्ष अधिक राहणार आहे. तर हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागेल. ते परीक्षा शुल्क 100 रुपये. ओपन OBC उमेदवारांना ही फी भरावी लागेल. तसेच SC ST अपंग माजी सैनिक आणि सर्व जातींच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे. फक्त ओपन OBC पुरुषांनाच ही फी भरावी लागेल. ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता. तर तुमची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि परीक्षा ही नोव्हेंबर मध्ये होऊ शकते. तर आता आपण पाहणार आहोत याचा सिलेबस काय आहे आणि तुम्हाला कोणते परीक्षा केंद्र मिळणार आहे. तर पहा मित्र, सिलेबस बघा. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 प्रश्न 50 गुण, नंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 गुण, नंतर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 100 प्रश्न 100 गुण, असा तुमचा 200 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि 200 प्रश्न राहणार आहे. आणि जो वेळ आहे तुम्हाला तो आहे 2 तासाचा, म्हणजे 2 तास तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहे. परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर सविस्तर सिलेबस मित्रांनो यामध्ये दिलेला आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे, ठीक आहे. सविस्तर सिलेबस जर पाहत असेल तुम्ही यामध्ये पाहू शकता तुम्हाला कोणत्या घटकावर प्रश्न यामध्ये विचारण्यात येणार आहे. तर हे सविस्तर सिलेबस या PDFमध्ये दिलेलं आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता. मित्रांनो याचे स्किल टेस्ट पण होणार आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता. इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज, ग्रुप सी आणि ग्रुप डीची स्किल टेस्ट होणार आहे. महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आहे त्यांना परीक्षा केंद्र अमरावती राहणार आहे, औरंगाबाद राहणार आहे, जळगाव राहणार आहे, कोल्हापूर राहणार आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी महाराष्ट्रात परीक्षा केंद्र मिळणार आहे SSC स्टेनोग्राफरसाठी. तुम्ही यामध्ये पाहू शकता अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी परीक्षा केंद्र मिळणार आहे. तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ची अंतिम तारीख जी आहे ते 5 सप्टेंबर, 5 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 5 सप्टेंबर याची ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. अशा प्रकारे स्टाफ सिलेक्शन मार्फत निघालेल्या स्टेनोग्राफर या पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची PDF मिळू जाईल. किंवा इंस्टाग्रामवर फॉलो करून SMS करायचा, मी संपूर्ण PDF तुम्हाला सेंड करून टाकेल. इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.